कोरोनाचा महामारीचा जो उद्रेक गेल्या महिन्यात 1.5 महिन्यात झाला तो आता बऱ्यापैकी या लॉकडाऊनच्या निमित्ताने आवरता झाला आहे असं म्हणण्यासारखंच नाही. दररोज निघणारी जी पेशंटची संख्या आहे ती संख्या निश्चितपणे कमी झालेली आहे, परंतु तो एक बाजूचा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला शासनाने जे निर्बंध लॉकडाऊनच्या निमित्ताने दिलेले आहेत, सकाळी 7 ते 11 या दरम्यान चोपडा शहरामध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये किंवा सर्वच मुख्य चौकांमध्ये सर्वच मुख्य रस्त्यावरती जी होणारी गर्दी आहे ही भविष्यामध्ये परत कोरोनाचा महामारीचा मोठा उद्रेक निर्माण करेल की काय अशी शंका आता निर्माण व्हायला लागलेली आहे. मुळात प्रशासनाने या लॉकडाऊनची अंमलबजावणी करत असताना म्हणजे त्या पद्धतीने नियोजन करणं आणि उपाययोजना करणं अपेक्षित आहे. येत्या 8 दिवसामध्ये मुस्लिम धर्माचा पवित्र असा रमजान महिना सुरू आहे, त्यानिमित्ताने रमजान ईद 8 दिवसामध्ये येणार आहे, त्यासोबत हिंदू धर्माची पवित्र असा अक्षय तृतीयेचा सण या 8 दिवसात येतो आहे, आणि या खरेदीच्यासाठी या दोन्ही सणांच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी शहरामध्ये होताना दिसते आहे. आणि शहरातच होत नाही आहे तर संपूर्ण तालुक्यातून आजूबाजूच्या तालुक्यांमधून चोपडा शहरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. आणि याला जर खऱ्या अर्थाने जर कारणीभूत असेल तर मला असं वाटतं नगरपालिकेचं पूर्ण ढिसाळ नियोजन कुठल्याही प्रकारच्या अडथळे चोपड्यामध्ये येण्यासाठी निर्माण केले गेलेले नाहीत अशा प्रशासनाच्या माध्यमातून. त्यामुळे गतवर्षी ज्या पद्धतीने रस्ते ब्लॉक करण्यात आलेले होते तसे कुठेही रस्ते ब्लॉक नाहीत, बाजारपेठ म्हणा किंवा सगळं अगदी मोकाट पद्धतीने कुठेही जा आणि कुठेही या अशा पद्धतीचं सगळं चाललेलं आहे. पोलीस डिपार्टमेंटही आता बऱ्यापैकी थकलं आहे असं वाटायला लागलं आहे, कारण पोलिसांनी बऱ्यापैकी गर्दीवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला परंतु तेही होताना दिसत नाही. गतवर्षी चोपडा शहरामध्ये गर्दी होऊ नये म्हणून विविध जे रस्ते चोपडा शहराला जॉईंट होतात त्या रस्त्यांवरती जे काही रिकामे फिरण्यासाठी येणारी मंडळी होती किंवा सहज चोपड्याला जाऊन यावं म्हणून जी मंडळी येत होती त्या मंडळींना कुठेतरी आळा बसवला जात होता, परंतु यंदा प्रशासनाने ते देखील उपाय या ठिकाणी आखलेले नाहीत, त्याचं नियोजन नाही. आणि या धर्तीवरती चोपड्यामध्ये करोना हरला आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. प्रचंड हजारो लोक 7 ते 11 म्हणावं किंवा 9 ते 11 या दरम्यानच्या काळामध्ये प्रचंड जनक्षोभ म्हटला तरी हरकत नाही इतकी गर्दी या चोपड्या शहरामध्ये झालेली दिसते. आणि याच्यावरती म्हणजे जर गर्दीचं नियोजन प्रशासनाने केलं तर व्यापारी देखील त्याला निश्चितपणे सहकार्य करतील.